लासलगावच्या शास्त्रीनगरमधील जय जनार्दन स्वामी आश्रमातील सर्वप्रिय अशी लहानगी दुर्गा सर्वांचीच लाडकी, या अनाथालय आणि वृद्धाश्रमाचे सचिव दिलीप बाबूराव गुंजाळ आणि हरिभक्त परायण अनाथांची आई संगीता गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या आश्रमाची वाटचाल सुरू आहे। अशा या आश्रमात लाडक्या दुर्गाचा वाढदिवस आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष स्वामी वासुदेवानंद गिरी गुरु मौनगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये साजरा झाला। दुर्गा गुंजाळ ही बुद्धिमान तर आहेच, मात्र खेळातही तिनं प्राविण्य मिळवलंय। स्केटिंग या खेळामध्ये तिचं प्रभुत्व आहे। आतापर्यंत या चिमुकलीनं 100+ अधिक पुरस्कार प्राप्त केले आहेत। विसा स्केटिंग अकॅडमीचे संचालक श्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गानं स्केटिंगमध्ये मोठी भरारी घेतली। या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये स्वामी वासुदेव नंदगिरी गुरु मौनगिरी महाराज यांनी दुर्गाला आशीर्वाद दिले। आणि महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं, लाखातलं एक गाव लाखलगाव, लासूरगाव, त्या शिव नदीच्या तीरावर 4 जानेवारी या दिवशी सूर्य उगायच्या अगोदर दुर्गाचं अवतरण दिन झालेलं आहे, सर्वांनाच माहिती। आणि हे सर्व तुमचं पत्रकारांचं, आमच्या आशीर्वादापासून तुमच्या बाबांवर खूप मोठे उपकार आहे, कारण वेळेवेळेला समाजापर्यंत तुम्ही हे पोहोचवलं। आणि त्याच्यामध्ये गुंजाळ सरांनी, त्यांची फॅमिली आणि त्यांचं सहकार मंडळ यांनी सुद्धा ताबडतोब आपल्यातले नोकऱ्या सोडा म्हटलं सोडल्या आणि या ठिकाणी येऊन आज या लासलगावपर्यंत हे भाग्य आहे, 98 मुलींचे तुम्ही लग्न केले, 56-57 मुलांचे तुम्ही लग्न केले। त्याहीपेक्षा जे लहानचे मोठे करून करणं विशेषता नाही, पण ज्यांचे मुलं इंजिनियर आहेत अशा प्रसिद्ध त्यांच्या आईवडील आलेले प्रसंग ते आज तुम्ही सांभाळताय। आणि खऱ्या अर्थाने तिनं माझ्या जीवनामध्ये जो बहार आणला तो काही खूप वेगळा आहे। ती घरात जर नसेल तर तिची घर घरपणा नसतो। तसं भगवंताने मला खूप मुली दिल्या की राजा दक्षाला माझ्यापेक्षा कमी आहे। या ठिकाणी जवळजवळ बरेचसे दावे बसलेले आहे, त्यामध्ये फिटर दावे आहे, त्यांना बोलायला उठवायचं होतं पण ते याच्या आडून त्याच्या आडत चालले। त्यानंतर बरेचसे माझ्या या ठिकाणी लग्न झालेल्या मुली आलेल्या आहे। खऱ्या अर्थाने यांच्या रूपानेच आज या ठिकाणी 98 जावई, 56 सुना, काही थंड गाठ्यामुळे बरेचसे बाळ छोटे आहे, येऊ नका सांगितलं आणि बरेचशा काही जणी आल्यात म्हणून त्यांचाही खूप या ठिकाणी कौतुक करतो। मी तिला भरपूर वेळा म्हणते का ग, लाडाची गोष्ट असली, प्रेमाची गोष्ट असली, काही सांगायचं असलं की पप्पा आठवता, आणि काही कपडे असो, काम असो की तेव्हा आई आठवते। मग ती हळूच म्हणते, अगं आई असतेच त्याच्यासाठी। अगं आई असतेच त्याच्यासाठी, खरंच सर तिचं खूप गोड कौतुक आहे। एवढ्याशा लहान वयामध्ये तिनं जे कौतुक करावं, अक्षरशः आम्ही तिला अगोदर ठरवलं होतं की तिला कीर्तन शिकवायचं, भागवत कथा शिकवायची, परंतु ज्यावेळेस कळलं की ती स्केटिंग जेव्हा क्लास चालू होते आणि सहज तिथे जाऊन बसली आणि तिला म्हटलं, तुला हा क्लास लावायचा आहे का? तिच्या बाबांनीच विचारलं की तुला क्लास लावायचा आहे का, आणि ती हो म्हटली। मग आम्ही सहज त्या क्लासमध्ये तिला नेऊन सोडलं, परंतु ती हळूहळू पुढे गेली। आणि खरं तर चौधरी सर येथे आलेले होते, त्यांचेही मानावर तेवढे आभार आहे। आणि त्या स्पर्धेतून जिने विविध राज्यामध्ये खेळायला जाऊन त्या ठिकाणी या भागाचं, या गावाचं नाव रोशन केलं, त्या शिक्षकांचं आणि त्या अकॅडमीचं नाव खऱ्या अर्थानं तिने रोशन केलं। विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचे, द्वितीय क्रमांकाचे, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय असे बरेच पारितोषिक त्याने या ठिकाणी मिळवले। तिचा आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये वाढदिवस साजरा होते।
बऱ्याच भागांमधून बऱ्याच गावांमधून ज्या ज्या ठिकाणी आश्रमाची माहिती लोकांना आहे, ज्या ज्या भागातील लोक या ठिकाणी येतात, ती लोक या ठिकाणी तिचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यासाठी सकाळपासून 10 वाजल्यापासून या ठिकाणी येत आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. या ठिकाणी बरीच लोक त्या वाढदिवसाला येत आहेत. तिला या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आमच्या परिवाराच्या वतीनं नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बरोबरून शुभेच्छा देतो. कुमारी दुर्गा दीदीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त एकच सांगेल, दुर्गा दीदीने आत्तापर्यंत जे यश संपादन केलं त्या यशामागे सर असतील, माई असतील, बाबा असतील आणि तिचे शिक्षक असतील यांनी जे मोलाचं सहकार्य केलं त्यामुळेच आज दुर्गा दीदी जे पण आहे ते त्यांच्या मुळेच आहे. पण तिचं त्याच्यामागे पूर्णपणे लक्ष देऊन एका छोट्याच्या म्हणजे 2000 स्क्वेअर फूटच्या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करते आणि 50,000 स्क्वेअर फूटच्या ग्राउंडवरती नंबर मिळवते, म्हणजे किती विशेष बाब आहे. दुसरी गोष्ट अशी का मला नाही वाटत एवढ्या कमी वयात इतके पुरस्कार कोणी घेतले असतील. एकमेव नाशिक जिल्ह्यातली तरी एकमेव मुलगी असेल तर ती 9 वर्षाची मुलगी शेकडो पुरस्कार घेतलेले तिने. मी श्याम एकनाथ चौधरी, विसा स्केटिंग अकॅडमीचा संचालक, तसेच आमचे जय जनार्दन आश्रम शाळेतील आमची स्टुडंट दुर्गा दिलीप गुंजाळ हिचा आज वाढदिवस. ती 10व्या वर्षात पदार्पण करते आज. तिचा आश्रमातील आणि गावातील सगळे आमचे विद्यार्थी, गावातील मुले तिचा आश्रमात मोठ्या प्रकारे एक वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ आणि संगीता गुंजाळ यांनीही लहानग्या दुर्गेस शुभाशीर्वाद दिले. मोठ्या भावभावनांच्या कल्लोळात हा सुखद क्षण साजरा झाला. मनोहर गायकवाड, दिशानूत, नाशिक.